मी घर काम करणार नाही, घरच्यांना उपाशी ठेवीन, पुस्तकं हातात घेऊन ठेवीन, पण मला चार भाकऱ्या थापायला सांगू नका असं का नाही सांगितलं तिने येऊन मला? कारण जेजी अक्का, ज्या माणसानं आपल्याला यांना फसवलंय तो यांचा सख्खा भाऊ आहे. यांनी यांच्या कुटुंबाच्या अब्रूचा विचार केला. मी जसं आपल्या घरातल्या माणसांवर प्रेम करतो ना, तसं ह्या सुद्धा यांच्या आईबाबांवर खूप प्रेम करतात. आणि त्यांचा अपमान होऊ नये म्हणून या गप्प बसल्या मनाविरुद्ध. माझ्या आई आणि बाबावर खोटेपणाचा डाग लागला असता त्यांनी काही न करता. कुठल्या तोंडाने या सांगणार होत्या जिजी अक्का की यांचा सख्खा भाऊ इतकं खोटं बोलले, यांचं नाणं खोटं होत म्हणून यांना गप्प बसावंच लागलं. पण यांनी कुठली तक्रार नाही केली जिजी अक्का, कुठलीच तक्रार नाही केली. जे आयुष्य यांच्यावर लादलं ते त्यांनी स्वीकारलं. बघ ना ग, आपल्या घरातल्या माणसांशी जुळवून घेतलं, त्यांना आपलंसं केलं, पण प्रत्येक वेळी खरं सांगण्याचा प्रयत्न करत राहिले. मला एक सांग जीजी अक्का, देव न करो पण उद्या जर तुझ्यावर डाग लागेल अशी वेळ आली आणि तो टाळण्यासाठी मला खोटं बोलावं लागलं तर मी खोटं बोलणार नाही का? बोले ना ग, एकदा नाही हजार वेळा खोटं बोले, पण तुझा मान कमी होऊ देणार नाही. जीजी अक्का, जसे तू माझ्यावर संस्कार केलेस ना, तसे संस्कार यांच्या आईबाबांनी यांच्यावर केलेत. खोटं बोलायचं नाही हे यांना यांच्या आईबाबांनी शिकवलं, तरीही यांना खरं लपवावं लागलं. तेव्हा यांना होणारा त्रास बघितलाय ग मी, यांची घुसमट बघितलीय. तुला आता तुझ्या बायकोचीच घुसमट दिसणार रे. असं नाहीये जीजी अक्का, तू जर नीट बघितलंस ना तर तुलाही ती दिसेल. या खोटाळ्या नाहीये, विश्वासघात करणाऱ्या नाहीये. त्या जर तशा असत्या ना तर त्यांनी आपल्या घरावर इतकं प्रेम केलं नसतं. आपल्या घरावर जेव्हा संकट आलं तेव्हा त्यांनी त्यांच्या बँकेतली ठेव तुझ्या हातात आणून दिली नसती. हा आता ते आहेत शिकलेले, आहेत शिकलेले, पण त्यांना शिक्षणाचा गर्व नाही. तो असता तर मतदान केल्यानंतर त्यांनी स्वतःहून तुझी माफी नसती मागितली. मला जेव्हा स्वयंपाकाची मोठी ऑर्डर मिळाली होती तेव्हा माझ्या बरोबर येऊन त्यांनी भांडी नसती घासली. आपल्या मैत्रिणीसमोर शिक्षणाचा गर्व असलेली कुठली मुलगी असं करेल का? सांग ना जीजी अक्का, कुठली मुलगी हे सगळं करेल? माझ्यावर विश्वास ठेव, मी यांच्या डोळ्यात तुझ्यासाठी फक्त प्रेम आणि आदर बघितलंय, तुझ्यासाठी काळजी बघितली. हो ना, तिला माझ्याबद्दल एवढी काळजी आहे म्हणून मला जेलची हवा खायला लावली तिनं. मी कशी सुनांना छळते मारते असं सांगितलं. माफ कर जीजी अक्का, पण ती तक्रार यांनी केली नव्हती. त्या इतकं नीच काम नाही करणार खात्री आहे माझी. अगं, जी मुलगी आपल्या गेलेल्या आईबाबांचा मान इतका राखते ती माझ्या आईला त्रास कसा देईल? म्हणजे तुला म्हणायचंय की ही मुलगी खोटारडी नाहीये? मग तुला खोटारडा कोणी बनवलं रे? मला असं वाटायचं की माझ्या शब्दाखातर तू जीव पण देशील पण माझ्याशी कधी खोटं बोलणार नाहीस. पण तू तर समजा माझ्यापासून लपवून ठेवलंस रे,
तुला हिनं लग्नाच्या रात्री समजा खरं सांगितलं होतं ना, तूच बोलला होतास ना तसं सांगितलं होतं ना? म्हणजे हे सुद्धा तू माझ्याशी खोटं बोललास शुभम? तुझ्या जीजी अक्काशी खोटं बोललास तू का शुभम? माझ्याशी खोटं का बोललास तू? देवा, या कुचक्याला पण काय आत्ताच उगवायचं होतं? याला जर काही कळलं ना तर हा तोंडावरच पाडेल मला. तुला काय वाटतं का? तू सगळ्यांना उल्लू बनवते म्हणजे तू एकटी शाणी. अगं तू एक आहे ना तर मी दहा आहे. किती? दहा. समजलीस काय? दहा. एकदम बरोबर बोललास तो तुषार. जेव्हा तू दहा खोटं बोलतोस ना तेव्हा कुठे जाऊन मी एक खोटं बोलते. त्याच्यामुळं ना माझ्या समोर आवाज चढवून बोलायचं नाही. फोनवरती कसला प्लॅन चालला होता का आणि कसली भारी आयडिया? तुला काय करायचंय? हा, तू तुझं काम कर ना आणि तोंड बंद ठेवा तुझं. मी का तोंड बंद ठेव? तू काहीतरी लपवतेस हा मायापासून. मायापासून नाही, घरातल्या सगळ्यांपासून काहीतरी लपवते. इतकं तर मी तुला चांगलंच ओळखतो. नट्टू, तू खरं खरं सांग काय लपवतेस ते. दाऊजीजी अक्काकडे सांगू तिला? सांगणारच. जा, आत्ताच्या आत्ता जाऊन सांग सगळं जीजी अक्काला. पण काय ना, हे सगळं करून पण मी 83% मिळवलेस हे विसरलास? आणि तू काय सांगणार रे जीजी अक्काला? मीच जाऊन सांगते ना. काय? जे तू कीर्ती वहिनीकडून कम्प्युटर कोर्सची फी भरायची म्हणून पैसे घेतले होतेस ना, ते सगळे पैसे तू लॅपटॉपवर उडवलेस. सांगू, आत्ता जाऊन सांग. कुठे चाललीस? कुठे चालली? झाला झालं तुझं? चुगली करणार आहे म्हणे. हिंमत आहे का तुझ्यात? मला मोठा शान. तू का खोटं बोललास माझ्याशी शुभम? सांग ना का खोटं बोललास? कारण मला आपलं घर मोडू द्यायचं नव्हतं. आपलं घर बांधून ठेवण्यासाठी मी खोटं बोललो. पण तू शिकवलंयस ना जीजी अक्का, काही झालं तरी घरातली माणसं एकत्र राहिली पाहिजे. पण खोटं बोलायला मी नव्हतं रे शिकवलं तुला. माझ्याकडे दुसरा रस्ताच नव्हता. माझ्या डोळ्यासमोर आपल्या घराचे तुकडे होत असताना मला कसं सहन झालं असत? आणि या खोटं बोलण्याचा सगळ्यात जास्त त्रास यांना झालाय. यांनी जाब विचारला मला. यांना थांबवण्यासाठी मी तुझ्याशी खोटं बोललेलं. यांना नाही आवडलं. जीजी अक्का, या तुला वाटतात तशा खोटारड्या असत्या, स्वार्थी असत्या. तर आपल्या घरावर जे संकट आलं ते बघून यांना आनंद झाला असत. आपल्याला दुःखात बघून यांच्या डोळ्यात पाणी नसत आलं. वा शुभम, वा, तू तर वकील झालास. तुझ्या बायकोचा वकील. तू लाख बाजू मांडलीस तिची माझ्या समोर, पण तरी सुद्धा आम्हाला तिच्यामध्ये तो खरेपणा नाही दिसला जो तुला दिसला. मी तुझी बाजू ऐकले, पण शेवटी मी बोलले तेच खरं आहे. या समजाचा काय पण उपयोग नाही झाला. थांबजीजी अक्का, यांनी गुन्हा केलाय आणि आपल्या घरातल्याच आहेत. नातं तोडण्यापेक्षा जोडण्यासाठी प्रयत्न केला तर? एक संधी दे जीजी अक्का. हो, मला एक संधी द्या ना. तुमच्या मनासारखी सून होऊन दाखवेन मी. हा जीजी अक्का, तू सगळं शिकव यांना, त्या पटकन शिकते. पण फक्त एक संधी, फक्त एक. ठीक आहे दिली, दिली एक संधी,
तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल काही दुःख राहायला नको. हिला 15 दिवसात लग्न करून मी घरात आणलं होतं ना, आता हिच्याकडे 15 दिवस आहेत. तसं पण हिच्या भावाला यायला तेवढा वेळ लागेलच ना. आणि ह्या 15 दिवसामध्ये तिनं सिद्ध करून दाखवायचं किती या घराची सून व्हायला लायक आहे. स्वतःचा खरेपणा सिद्ध करून दाखवायचा. आणि जर तिने ते सिद्ध करून दाखवलं, मला पटलं, तर मी तिला या घरामध्ये ठेवून घेईन. मला माहित होत जे जे अक्का तू. शुभम, माझं बोलणं संपलं नाही असं. आणि जर का या 15 दिवसामध्ये तिनं स्वतःला सिद्ध करून नाही दाखवलं ना, तर तू स्वतः तिला हाताला धरून या घराच्या बाहेर काढायचं. एक पण प्रश्न विचारायचा नाहीस, तिची वकिली करायची नाहीस. बोल, हाय मान्य. तुझी जीभ इतका वेळ खूपच चालत होती, आता काय झालं? तू माझ्याकडे संधी मागितलीस, मी तुला दिली. का तुला भरोसा नाहीये की तुझी बायको स्वतःला सिद्ध करू शकेल? का मी खऱ्याच्या बाजूने निर्णय देईन हा भरोसा नाहीये माझ्यावर? हे बघ, तसं असेल ना तर मोकळेपणानं सांग मला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जितकी तुझी बायको खरी आहे ना, तितकीच तुझी आई पण खरी आहे. तिनं लहानाचं मोठं केलंय तुला, ती कधीच बेईमानी नाही करणार. मला आवडू दे किंवा न आवडू दे, निर्णय खऱ्याच्याच बाजूने देणार मी. खेळ बसली का आता? ठरवायला कठीण जाते. एक काम करा, तुम्ही नवरा बायको दोघ जण विचार करा, काय ते ठरवा आणि मला सांगा. तुम्ही जीजी अक्का ना हो म्हणून त्यांचं मन खूप मोठं आहे म्हणून त्यांनी पुन्हा एकदा संधी दिली मला. मला त्यांचा विश्वास परत मिळवायचा. ही फक्त तुमची परीक्षा नाहीये, ही आपली परीक्षा आहे. माहिती, पण विश्वास ठेवा, मी तुम्हाला नापास नाही होऊ देणार. तुम्ही जीजी अक्कांना हो म्हणा. मला तुझं म्हणणं मान्य आहे जीजक, ही परीक्षा द्यायला या तयार आहेत.
कलेनं स्वतःला पोरांबरोबर खोलीत बंतर करून घेतलंय. काय बोलत असेल कुणास ठाव. साईनाथा, कलेला बुद्धी द्या आमच्या, म्हणजे चढदिशी पोरांना माफ करून टाका. काय असं का पुतळा बनून बसला तिथ? काही नाही, तुझीच वाट बघत होतो. आलं ध्यानात माझ्या, तुमच्या चहाची वेळ झाली आणि अजून तुम्हाला चहा नाही मिळाला. हात थरथरत असतील ना तुमचे. थांबा, आणते चहा. नाही, मी सोनालीला सांगितलं. सोनालीला? नाही म्हणजे मी चहा पत्ती खुडून आणली ना, तरी पण तिच्या आधी चहा करीन मी. कुठं आहे कुठं ती? त्यांच्या लाडक्या लेकीला आणि सोनीला माफ तर नसेल केलं ना? नाही नाही, आत काय चाललंय ते मला समजायलाच पाहिजे, नाहीतर माझ्या पोटात दुखायचं. जीजक्का, तुम्ही इथे काय करताय? मग माझंच घर आहे ना हे, दुसरीकडे कुठं जाणार मी? नाही म्हणजे तुम्ही तुमच्या खोलीत होता ना. मी काय स्वतःला खोलीमध्ये भिंतीत चिरडून घेणार होते का? बाहेर येणारच होते ना. आणि चहा सांगितला होता ना तुला करायला, काय झालं त्याच? हो, ते मी वायात घातलेले कपडे काढायला गेले ना, आता लगेच बनवून आणते चहा मी. राहू दे, चहा आत्ता पाहिजे, उद्या सकाळच्याला नाही. कीर्ते, ए कीर्ते, ये बघ, एक काम कर, समध्यांसाठी चहा बनव. जा करत. आओ जीजक्का, तुम्ही त्यांना का सांगितलं? मी बनवलं असतं ना. हातातलं काम पूर्ण कर, तेवढेच उपकार होतील माझ्यावर. आणि हे बघ सोनाले, तू चहा घेऊन जाशील ना दुकानात, तेव्हा विक्रमला एक निरोप दे माझा, घर खर्चाचे पैसे पाठवून दे म्हणावं. इथं वाण्याचं बिल भरता भरता तोंडाला फेस येतोय. जीजक्का, हे घे, हे महिन्याचा खर्च आहे. कमी पडले किंवा आणखी लागले तर मागून घे. आणखी मागायचा प्रश्नच येत नाही. हे घे, यातले अर्धे ठेव तू, अर्धे विक्रम देईल. अग पण पण बेंड काही नाही, आता दोघ जण कमावताना मग खर्च पण दोघांनी मिळून करायचा. जीजक्का, शुभ. अरे बाबा राहू दे, ठेव, घे. विक्रम देईल की त्याच्या वाट, राहू दे, घे. बर, मी दुकानात जातो, लहाने ऐकताय तिकडे. थांब, चहा पिऊन जा. तू आता जा असेल ना, थेट जेवणाच्या वेळेला उगवशील. थांब जरा. आणि हो सोनाले, तुला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. आता सकाळचा स्वयंपाक कीर्तीने केलाय, रात्रीचा तू कर. तिकडे दुकानात जाशील ना, तिकडेच ठिया मांडून बसू नकोस. नाही तर चूल तुझ्या पुढे आणून ठेवीन आणि गादीवर बसून तुला रांधायला लावीन. ही वेळ आणू नकोस माझ्यावर. नाही जीजक्का, करीन की मी स्वयंपाक. दे माझ्याकडे कपडे. वा वा वा, अग सोनुकले, चहा पिल्याशिवाय ना माझ्या हिशोबात लक्षच लागत नाही. बघ, बस बस. तुम्ही ना नुसता हिशोबच करत बसा. अहो, इथे केवढा मोठा घोळ झाला तुम्हाला माहित पण नाहीये. घोळ? अग नाही नाही, हे काय, नीट तपासले मी. माझा हिशोब एकदम चोख असतो, एक नव्या पैशाचा कधी घोळ होत नाही माझ्या हिशोबात. हा एक घोळ तुमच्या हिशोबात नाही, तुमच्या घरात आहे आणि त्या घरातल्या माणसांच्या डोक्यात आहे. बघा काय काय झालंय का एवढं. ऐका आता, शुभ, सगळं मळब दूर झालेलं दिसतंय. आता या वेळेला कुठलं मळब? नाही मळबाला काय, दिवस कुठले असे ना, आकाशात डगधामा होतात आणि मग उदास उदास वाटायला लागते. परत जाऊ दे, आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे, मळब दूर झालेलं आहे. आज मला एकदम जकास वाटतंय, हरणासारख्या उड्या मारायच्या वाटतायत. केले, मी जरा जाऊन येतो. बरं, ओ कुठं निघालात तुम्ही? हेच की चढदिशी, जरा पाय मोकळे करून येतो. पाय मोकळे करायला चाललात का? पानटपरीवर जाऊन स्वतःचे खिसे मोकळे करायला चाललात? घ्या,
बसा इथं मुकाट्याने. सुनबाईचा हातचा चहा प्या. चहा? शुभम, मला जरा चिमटा काढ. काय म्हणाली ऐकलं का? स्वप्नात असल्यासारखं वाटतंय मला. तुझी आई म्हणाली चक्क चहा घ्या म्हणून. पुरे आता पुरे. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.